आकाशातून पाहताना पालूमध्ये झालेल्या विध्वंसाचा आणि बचाव यंत्रणांसमोरच्या आव्हानांचा अंदाज येतो. पालूमधले जवळपास 40,000 जास्त लोक आपल्या घरी परत जाऊ शकत नाहीत. अनेक घरांचे फक्त अवशेष उरलेत. आधी हा रस्ता होता. इथले लोक सांगतात जमीन अनेक मीटर वर आली, त्यात घरं गडप झाली आणि रस्त्याला मोठाल्या भेगा पडल्या. अचानक जमीन वर आली आणि घरं गाडली गेली. मी मनात म्हणालो, मी जर आता मरणार असेन तर प्रार्थना करणंच योग्य आहे. मोठाल्या लाटा जेव्हा पालूच्या किनाऱ्यावर आदळल्या तेव्हा नुरलनं आपल्या लहान मुलींना उचलून घेत पळ काढला. लाटा आमचा पाठलाग करत होत्या आणि आम्ही जीव वाचवून पळत होतो. एक प्रकारची शर्यतच सुरू होती. मदत कधी येणार आहे? सरकार आमच्याकडे कधी लक्ष देणार आहे? लोक वेगवेगळ्या प्रकारे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतायत. लोकांचं लक्ष जावं म्हणून या भिंतींवर पालूसाठी प्रार्थना करा, आम्ही घरापासून दुरावलोय, आम्हाला मदत करा असा संदेश रंगवलाय. सलग 4 दिवस इथे पाणी आणि वीज नाहीये. लोक हवालदिल झालेत. पालूमध्ये पेट्रोलचा साठा संपल्यात जमाय. थोडं थोडकं पेट्रोल मिळवण्यासाठी तासन तास रांगा लावाव्या लागतायत. ढिगाऱ्यांमधून कामाला येतील अशा कुठल्याही वस्तू लोक गोळा करतायत आणि लुटीच्या घटनाही वाढल्या आहेत. This was a building shop. So people इथे दुकानं आणि इमारती होत्या. लोक येऊन मिळेल ते सामान घेऊन जात आहेत. इथे उषा आणि पांघरुण पडली आहेत. काही मृतदेह सुद्धा आहेत जे अजून काढता आलेले नाहीत. त्यांचा कुजट वास हवेत पसरतोय. वर डोंगरात सामूहिक कबरी खोदल्या गेल्या आहेत. हजारो मृतदेह इथे पुरता येतील. रोगराईला आळा घालण्यासाठी हे सगळं केलं जात आहे. परिस्थिती बिघडतेय तसे लोक इथून पळ काढण्याचा प्रयत्न करतायत. मिळेल त्या विमानानं इथून बाहेर पडण्याच्या आशेनं पालूमधल्या लहानशा एअरपोर्टवर लोकांचे लोंढेच्या लोंढे थडकतायत.